नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त क परीक्षा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा म्हणजेच एक्साइज PSI, एक्साइज SI ज्याला म्हणतात, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, तसेच विमा सहाय्यक जो असेल, ठीक आहे, तांत्रिक सहाय्यक ज्याला म्हणतात, आणि उद्योग निरीक्षक, ही जी परीक्षा आहे आता होऊ घातलेली आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून त्याचं शेड्यूल आहे। त्यानंतर कंबाईन बी, ओके, यासाठी आपण काय करतोय, कंबाईन बी मुख्य परीक्षा यासाठी आपण एक PYQ सेशन घेऊन आलो आहे। ते PYQ सेशन असेल तुमचं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, ठीक आहे, 2015 यावर आधारित सेशन असेल। आता एक समजून घ्या पोरो, हा कायदा जरा कॉम्प्लेक्स कायदा म्हणता तुम्ही याला का, तर मुलांना हा पचनी पडायला जड जातो म्हणून कॉम्प्लेक्स कायदा म्हणतात। मात्र असा हा कायदा नाही, एकदम सोप्पा कायदा आहे, तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत आहे, सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे, त्यामुळे हा कायदा निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। आणि या कायद्याला वेटेज किती असेल, तर त्या वेटेजबद्दल आपण आधी डिस्कस करू आणि त्यानंतर कायद्याबद्दल डिस्कस करू, ओके। चला सर्वात आधी आपण काय करूया, तर या कायद्याच्या वेटेजबद्दल बोलू। आता बघा, लक्ष द्या की तुमच्या मते, आता काही मुलांचे प्रतिक्रिया येतात किंवा काही मुलांचे फीडबॅक असे येतात, सर ज्याला PSI STI ASO आणि आता दुय्यम निबंधक ज्याच्यात पद आलं, ठीक आहे, म्हणजे ज्याला तुम्ही संयुक्त गट ब म्हणता, याच्या मेन्सला पेपर 1 मध्ये हा कायदा फक्त किती गुण आहे, 5 गुण। आता हे गुण मित्रांनो 5 गुण नाहीत, हे 5 प्रश्नसंख्या आहे आणि 10 गुण आहेत, दोन्ही 10 गुण आहेत। मग सर 10 गुणासाठी एवढे कायदे करायचे का, अरे बाबा एवढे कायदे नाही आहेत, ते 2 कायदे फक्त किती 61 कलमा तुला करायचे आहेत, 61 कलमा मात्र। इथे तुझा 1 गुण म्हणजे कदाचित ती तुझी शेवटची परीक्षा, असं होऊ नये विद्यार्थ्याशी। मात्र असा एक रेशो आपण मानतो की एका गुणाने बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचं नुकसान झालेलं आहे, कदाचित त्यांना ती मुख्य परीक्षा आयुष्यात कधी द्यायला मिळाली नाही। सो त्याच्यामुळे सिरियस राहायचं, प्रत्येक विषयातला 1-1 गुण, कम्प्युटरसाठी कोणतं बुक अवेलेबल नाही किंवा कम्प्युटर कुठून कवर होतच नाही ह्या अफवांवर नाही राहायचं। लुसेंटचं कम्प्युटरचं बुक येतं ते कधी रेफर करून बघा, एकही प्रश्न त्याच्या बाहेर जात नाही, लुसेंटचं कम्प्युटरचं फक्त हिंदी मीडियममध्ये येतं। असं नसणार आहे की आयोगानं सिलेबस टाकला आणि कधी त्या बुक्स अवेलेबल नाही, असं कधी होत नसतं। तर तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे, ओके। पहिलं काय करायचं, याची देही याची डोळा असं करून बघायचं, आधी तपासून बघायचं सत्यता आणि त्यानंतरच, ओके। सो ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, इथं 1-1 मार्क्स महत्त्वाचा आहे। जशा तुम्ही मेन्स देताय, ओके, तसा मी पण मेन्ससाठी आहे, ओके, मी पण मेन्स देतोय। तुमच्यात आणि माझ्यात फरक काय असेल, गुणवत्ता यादीत येऊ नाही येऊ हा नंतरचा प्रश्न आहे, तो तुमचा माझा वेगळा प्रश्न आहे। मात्र प्रश्न हा आहे की मी सिलेबस कम्प्लीट करूनच तिथे गेलेलो पाहिजे, ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ओके। सो आता एवढं आहे। आणि कंबाईन नावाच्या परीक्षेला ऑलमोस्ट 10 प्रश्न यावर येतात, 5 RTI आणि 5 RTS वर। सो असा त्याला 1 वेटेज आहे आणि 1 मार्क्सनं कट ऑफ जात असतो। कितीतरी विद्यार्थी आहेत की ज्यांचं 1 मार्क्समुळे ते आज मुख्य परीक्षेला नाही, कळले का, ह्या गोष्टी लक्षात असू द्या, ओके। बघा मग आज आपण काय करतोय, आज आपण डिस्कस करतोय की आपले जे सर्व PYQ आहेत कशावर, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमावर, त्या PYQ बद्दल आपण डिस्कस करतोय। यामध्ये मी तुम्हाला अनेक ट्रिक्स देणार आहोत, हा कायदा ऑलमोस्ट इथे मी कव्हरच करेल, ठीक आहे। चला मग आता सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला, ओके। पहिला प्रश्न येतोय, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा की महाराष्ट्र लोकसेवा हक्क, आता परत मी ते वाचत नाही, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीच्या शिफारसीवरून मुख्य सेवा हक्क आयुक्ताची नियुक्ती कोण करतं, म्हणजे या आयुक्तांची नियुक्ती कोण करतं एवढं विचारायचं आहे, ओके। आता तुम्हाला माहीत असेल या कायद्यामध्ये आयोग आहे, ठीक आहे, कोणता आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग, ठीक आहे। आणि या आयोगाचे जे सर्व सदस्य आहेत त्याची नियुक्ती राज्यपाल करते। आता हा एक प्रोटोकॉल असतो, हे एक भारतात एक पद्धत आहे, राज्याचे जे आयोग असतील, प्राधिकरण असतील, त्यांच्या नियुक्त्या राज्यपाल करेल आणि केंद्राचे जे प्राधिकरण असेल तो संविधानिक प्रमुख राष्ट्रपती करेल, ओके। आता समजून घ्या की या प्रश्नाच्या मागं काय आहे, या गोष्टीला आपण व्यवस्थित समजून घेऊया। बघा की ॲक्च्युली ते एक आयोग आहे, बऱ्याचदा मुलांना प्रॉब्लेम हाच होतो की हा आयोग काय आहे एवढंच कळत नाही,
आयोग नेमका काय हेच कळत नाही. हे बघा, आपण जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल की हा तुमचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये 2015 पर्यंत छोटे छोटे कायदे होते, काही रूल्स होते, काही प्रोटोकॉल होते. 2015 पर्यंत काय, 2015 पर्यंत रूल प्रोटोकॉल होते की जर एखादा व्यक्ती असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात आणि तुम्ही नॉन क्रिमिलियर काढायसाठी ऑफिसमध्ये गेले, तहसील कार्यालयात गेले नॉन क्रिमिलियरसाठी, तिथे तुम्ही अर्ज केला नॉन क्रिमिलियरसाठी. पूर्वी काय व्हायचं मी 2015 पर्यंत, 2015 पर्यंत तुम्ही नॉन क्रिमिलियरचा अर्ज टाकला की 2-2 महिने तुम्हाला नॉन क्रिमिलियर्स भेटत नव्हतं. कारण की त्याच्या आधी नियम होते, फक्त प्रत्येक कार्यालयात नियम ठरवून दिले होते. नियम काय होते हे बघा, की तुम्ही काय 15 दिवसात एखाद्या व्यक्तीला नॉन क्रिमिलियर दिलं पाहिजे, म्हणजे ठरलेल्या कालावधीत दिलं पाहिजे असं सांगितलं होतं, पण कठोर असा कायदा नव्हता. मग आपल्याला तेच जाणवलं, आपल्याला काय जाणवलं की महाराष्ट्रामध्ये असा कोणताच कायदा नाही की जो लोकांना सेवेचा हक्क प्रदान करेल. मी काय सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या, ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. ह्या गोष्टी एकदा कळल्या की मग आयोगाचे सर्व PYQ तुम्हाला एका चार्टवरच होतात. सेवेचा हक्क उपलब्ध करून देणारा कोणताच कायदा नव्हता, कोणताच नाही, फक्त नियम होते 2-3. म्हणजे कायदा होता पण तो एवढा मोघम मोघम कायदे होते, एवढा डीपमध्ये असा कायदा नव्हता. मग आता सर्वात पहिले तुम्हाला समजलं पाहिजे सेवेचा हक्क म्हणजे काय. सेवेचा हक्क म्हणजे काय, सार्वजनिक प्राधिकरण. कोणते प्राधिकरण रे बाबा, सार्वजनिक प्राधिकरणे. कळतात ना सार्वजनिक प्राधिकरणे कोणते, हां म्हणजे जे गव्हर्नमेंटचे ऑफिस आहे, जे संविधानानं स्थापित झाले, राज्याच्या कायद्यानुसार स्थापित झाले. किंवा आता हे बघा, मी जे एक्सप्लेनेशन देतो तो कायद्यातला वर्ड टू वर्ड आहे, मी माझ्या मनानुसार काही देत नाही किंवा माझ्या मते मी मांडत नाही आहे, मी तुम्हाला कायद्यामधलीच भाषा बोलून दाखवतोय. मग सार्वजनिक प्राधिकरणे म्हणजे काय, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे असे प्राधिकरण की ज्याची स्थापना एक तर घटनेनुसार झाली, एक तर कोणत्या तरी राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार झाली, किंवा राज्य जे मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट आहे, त्याच्या बैठकानुसार झाली किंवा प्रस्तावानुसार झाली, अशी प्राधिकरणं म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणं. दुसरं आहे ते म्हणजे तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक प्राधिकरणे. हा एक शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, स्थानिक प्राधिकरणे. आता स्थानिक प्राधिकरणे म्हणजे काय रे बाबा, की मी जर खेड्यातला असेल तर ग्रामपंचायत माझं स्थानिक प्राधिकरण, पंचायत समिती जिल्हा परिषद माझं स्थानिक प्राधिकरण, ठीक आहे, माझ्या जिल्ह्याची जिल्हा परिषद माझं स्थानिक प्राधिकरण. मी जर नगर पंचायत क्षेत्रात राहत असेल तर ते माझं प्राधिकरण, नगरपालिका क्षेत्रात राहत असेल ते माझं प्राधिकरण, महानगरपालिका क्षेत्रात राहत असेल तर ते माझं प्राधिकरण. म्हणजे दोन प्रकारचे प्राधिकरण, कोणते, सार्वजनिक प्राधिकरण आणि स्थानिक प्राधिकरण. या हे प्राधिकरण कशासाठी असतात, या गव्हर्नमेंटच्या संस्था कशासाठी असतात, तर मला सेवा देण्यासाठी असतात. कोणत्या सेवा देतात, माझी ग्रामपंचायत मला उत्पन्नाचा दाखला देतो, माझी ग्रामपंचायत मला रहिवासीचा दाखला देते, माझी ग्रामपंचायत मला असेसमेंटची नक्कल देते, माझी ग्रामपंचायत मला जे छोटे छोटे डॉक्युमेंटेशन लागतात ते मला सर्व करतं. असंच महानगरपालिका क्षेत्रात एखादं गव्हर्नमेंट ऑफिस असेल, तहसील कार्यालय मला माझ्या जातीचा दाखला देतं, मला माझ्या नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट देतं, मला माझा उत्पन्नाचा दाखला काढून देतं, ठीक आहे. हे असे प्राधिकरण असतात. हे कशासाठी आहेत, हे तुम्हाला सेवा देण्यासाठी आहेत. पण उठसूट कोणीही व्यक्तीला सेवा देतात का रे, नाही. बिहारमधला व्यक्ती आला त्यानं म्हटलं मला सेवा द्या, देतात का, नाही. मग कोणाला देतात, फक्त पात्र व्यक्तीला देतात. आता हे सर्व कायद्याची भाषा आहे, व्यवस्थित समजून घ्या. यावर तुमचा सर्वच्या सर्व पेपर आधारित असेल. मुळात PYQ डिस्कशन विथ ॲनालिसिस अँड विथ ट्रिक्स ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. काय, पात्र व्यक्तीला. पात्र व्यक्ती म्हणजे काय, जो सेवा घेण्यास लायक आहे. तुमचे वडील IAS आहेत, तुमची आई IAS आहे, आणि तुमच्या घरचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी क्वालिफाय असाल का, नाही. मग तुम्ही पात्र व्यक्ती आहात का, नाही. कास्ट व्हॅलिडिटी महाराष्ट्रात काढायची असेल तर तुम्हाला एक तर नोकरीवर लागलेले पाहिजे, नाही तर सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे, म्हणजे प्रवेशाची अट पाहिजे, किंवा मग तुम्ही निवडणूक जिंकलेले पाहिजे. इतर ते जर कारण असतील तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही, म्हणजे तुम्ही पात्र व्यक्ती आहात का, नाही. पात्र व्यक्तीला सेवा दिली पाहिजे, कोण, सार्वजनिक किंवा स्थानिक प्राधिकरणानं. खाजगीनं दिली पाहिजे का, नाही. म्हणजे हा कायदा खाजगी गोष्टीला लागू असेल का, नाही. मग तुम्हाला प्रश्न हाच विचारतात, हा कायदा कोणाला लागू नाही, हा कायदा नाही खाजगी प्राधिकरणांना लागू. अंबानीला म्हणू शकता का तुम्ही की बाबा तुझ्या अकाउंटचं काय आम्हाला गोषवारा दे, किंवा तुझी जिओ सेवा आम्हाला 14 दिवसात देच, नाही. तो बघेल, लायबिलिटी असेल तर देईल, नाही तर नाही देणार, त्याचं तो बघून घेईल. पात्र व्यक्तीला सेवा देईल, कशी देईल, विहित कालमर्यादेत.
विहित कालमर्यादा समजते का पोरो? विहित कालमर्यादा म्हणजे ठरवलेली, स्टिप्युलेटेड टाइम लिमिट म्हणतात त्याला. काय म्हणतात? त्याला म्हणतात स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, STL. विहित कालमर्यादित दिली पाहिजे. म्हणजे उत्पन्नाचा दाखला जर 3 दिवसात सरकारनं ठरवून दिला असेल, 3 दिवसात द्या तर 3 दिवसातच दिला पाहिजे. नाही दिला तर मी अपील करू शकतो. समजतं का? सार्वजनिक किंवा स्थानिक प्राधिकरणाने पात्र व्यक्तीला, ठीक आहे, विहित कालमर्यादेत काय दिलं पाहिजे? विहित कालमर्यादेत समुचित सेवा दिली पाहिजे. समुचित सेवा समजतो का? समुचित सेवा म्हणजे की अशी सेवा जी उचित आहे त्या व्यक्तीला देणं भाग आहे. दिस प्राधिकरण ते देऊ शकतं. नाही तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये गेले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मला काय करा, माझा तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून द्या, काढून देऊ शकते का? नाही. ते तर चॅरिटी, समाज कल्याण ऑफिसचं काम आहे. कळतंय का? म्हणजे बघा, सेवेचा हक्क म्हणजे काय? पात्र व्यक्तीला विहित कालमर्यादेत समुचित सेवा देणे, याला म्हणतात सेवेचा हक्क. आणि हा नव्हता, सेवा तर आजपर्यंत प्राधिकरण देतच होते. महानगरपालिका तुमच्यासाठी वर्क करत होती, तुमची ग्रामपंचायत वर्क करत होती, तुमच्या शासनाचे सगळे कार्यालय वर्क करत होते, पण ते तुम्हाला विहित कालमर्यादेत नव्हते. एक रेट टपिझम नावाचा तुम्ही वर्ड ऐकला असेल, दप्तर दिरंगाई, म्हणजे कार्यालयात होणारा विलंब, तो कमी करण्यासाठी आपण कोणता कायदा केला? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. कळलं का? एवढं समजून घ्या. मी बाजूला जातो, स्क्रीनशॉट करून घ्या, ठीक आहे. मग सर, असा कायदा कुठे होता का? आता होता बाबा. असा कायदा म्हणजे याला म्हणतो लोकसेवा कायदा. हे बघा, ही लोकसेवा कोणती? ही लोकसेवा म्हणजे लोकांची प्राधिकरणाने देत येणाऱ्या सेवा. लोकसेवा हक्क हा अधिनियम आधी होता का? एवढ्या याच्यावर तुमचे सर्व प्रश्न सॉल्व होतील. फक्त एक हे व्हील आहे, ओके. म्हणून मग मी काय म्हणत असतो की मुख्य परीक्षेचा अमरावती पॅटर्न, मुख्य परीक्षेचा अमरावती पॅटर्न, हा पॅटर्न लक्षात ठेवा तुम्ही. की कायदे कसे शिकून घेत असतात हे शिकून घ्या एकदा व्यवस्थित. बघा, ॲक्च्युली हा लोकसेवा हक्क अधिनियम सर्वात पहिले आपला जो शेजारी आहे, पहिलं राज्य ते आहे MP. MP सर्वात पहिला आणला. MP ऑलरेडीच होतं की एखाद्या कार्यालयानं विहित कालमर्यादेत सेवा दिली पाहिजे. दुसरं होतं सेकंड, ते होतं UP. हे दोन राज्य लक्षात ठेवा. मग प्रश्न असा बनतो की महाराष्ट्र कितवं? तर महाराष्ट्र फारच लेट राज्य आहे. कोणतं? 21वं. कितवं? 21वं. प्रश्न हाच विचारतात की लोकसेवा हक्क अधिनियम पारित करणारं महाराष्ट्र कितवं राज्य? तर 21वं राज्य. यासाठी असा कायदा महाराष्ट्रात असावा का, कशा प्रकारे असावा, कायदा कसा तयार करावा, यासाठीचे तेव्हाचे मुख्य सचिव होते कोण? स्वाधीन क्षत्रिय साहेब. आपल्या राज्याचे त्यावेळेस मुख्य सचिव होते स्वाधीन क्षत्रिय सर, ओके, माननीय स्वाधीन क्षत्रिय सर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली. आणि त्या समितीने असा कायदा तयार केला आणि त्याचा ड्राफ्ट तयार करून तशी काय केली, असा कायदा तयार केला. ॲक्च्युली हा कायदा आपल्याला इन्स्टंट आणायचा होता आणि विधिमंडळाचं कोणतं सत्र बसलेलं नव्हतं, म्हणून आपण यासाठी अध्यादेश काढला. पूर्व अध्यादेश शेअर करा, हे लेक्चर पूर्ण महाराष्ट्रात पोचू द्या की नेमका हा कायदा काय आहे हे एकदा कळू द्या, कारण की मुलांना हा कायद्याचे फार प्रॉब्लेम आहेत, ठीक आहे. आणि अध्यादेशाद्वारे केला आपण काय, 28 एप्रिल 2015. हे कशी लक्षात ठेवायची तारीख माहिती का? आपले युवांचे आदर्श महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे दुप्पट करायचं, 14/28 एप्रिलला. 28 एप्रिलला आपण अध्यादेश काढला. आणि तुम्हाला माहिती, अध्यादेश काढल्यानंतर 6 महिन्याच्या आत अनुमती घ्यावी लागत असते. घ्यावी लागते की नाही घ्यावी लागत? घ्यावी लागते. मग आपण काय केलं, आपलं सत्र पावसाळी सत्र भरलं कधी? ऑगस्ट महिन्यात. सो आपण याला संमती घेतली, त्या विधिमंडळाची संमती आपण करून घेतली 19 ऑगस्टला 2015. आणि हा कायदा आपण प्रकाशित केला त्याच्या 2 दिवसाने. प्रकाशित कधी केला? त्याच्या 2 दिवसाने, 21 ऑगस्ट 2015. संपला विषय. 3 तारखा लक्षात ठेवायच्या, अध्यादेश कधी काढला, संमत कधी केला आणि प्रकाशित कधी केला. विषय संपला, बस इथे थांबून ठेवायचं. मग प्रश्न असा बनतो की या कायद्यामध्ये एकूण किती कलम आहेत? ॲक्च्युली बघा, आपण जे कायदे करत असतो त्याला नंबर असतो. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही बसले आहात मित्रांसोबत, मग सर्वात पहिले तुम्ही ठराव, तुम्ही काय करता, त्यांच्यासोबत जेवणाची पार्टी करताय, तर सर्वात पहिले एकजण ठराव मांडेल काय, पहिल्या नंबरचा ठराव.
आपण जेवणाची पार्टी करतोय, दुसरा ठराव कोणा किती पैसे कॉन्ट्रीब्यूट करायचे, तिसरा ठराव की आपण कुठे हॉटेल कुठे चूज करायचं, म्हणजे आपण काय करतो असे वेगवेगळे कायदे करतो मीटिंगमध्ये बसून. तसंच सरकार काय करत असते दरवर्षी बैठकांमध्ये अधिवेशनामध्ये असे कायदे करत असते, एक अधिवेशन भरलं की खूप सारे कायदे करतं, म्हणजे 100-200 कायदे करते. तसाच हा जो कायदा आहे पुरो, हा कायदा त्यावेळेचा, ठीक आहे, 22वा नंबरचा कायदा आहे 2015चा. ओके सॉरी 22वा नाही 31वा कायदा आहे, लिटल मिस्टेक, 31वा कायदा आहे त्यावर्षीचा. हा कायदा कधीचा आहे मला सांगा, हा कायदा आहे 2015चा. म्हणजे या कायद्यात मग कलम किती असायला पाहिजे असं नसतं, फक्त मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. एकूण कलम आहेत 30 कलम आहेत. या कायद्यामध्ये भाग आहेत का? नाही, या कायद्यामध्ये भाग वगैरे टाकले नाही, सरळ कलम दिले आहेत, 30 कलम दिले आहेत. या कायद्यामध्ये नमुने आहेत का? नमुने म्हणजे काय? अर्ज क्रमांक, अर्जाचे नमुने असतात. हो, नमुने 5 आहेत, 5 नमुने आहेत. नमुना 1 मध्ये अर्जाची पोच आहे, नमुना 2 मध्ये काय आहे? नमुना 2 मध्ये आहे ते तुमचं प्रथम अपील, नमुना 3 मध्ये आहे द्वितीय अपील, नमुना 4 मध्ये आहे प्रकरण नोंद होईल, नमुना 5 मध्ये आहे आयोगाकडे अपील, असे 5 नमुने आहेत. कळलं? या कायद्याचं ब्रीद वाक्य काय आहे माहिती का? आपली सेवा आमची कर्तव्य. हे बघा, हे विचारतात, हे सर्व डेटा विचारणार आहेत. आपली सेवा आमची कर्तव्य. आज ज्याने हे लेक्चर केलं ना, आता परवा जे म्हणजे येणाऱ्या 2 दिवसात 9 तारखेला जे पेपर देतील, ठीक आहे, त्या लोकांना इथून एखादा तरी मार्क्स, म्हणजे 3 जर प्रश्न आले तर एखादा तरी मार्क्स इथून कवर अप करण्याचा मी प्रयत्न करेल एवढ्या लेक्चरमधून, ठीक आहे. आणि या कायद्यानुसार आपण एक पोर्टल टाकलं, पुरो लक्ष द्या, हे झालं ब्रीद वाक्य. हे काय झालं? हे झालं ब्रीद वाक्य. या वाक्य याचं आपली सेवा आमची सेवा नाही, आपली सेवा आमची कर्तव्य. आयोग काय करेल? उलट करेल, आमची सेवा आपली कर्तव्य नाही. सेवा देणारे कोण आहे? ते आहे, त्यांचं कर्तव्य आहे. सेवा घेणारे आपण आहोत, आपण पात्र व्यक्ती आहोत. यानुसार आपण एक पोर्टल तयार केलं, सर्व सेवांसाठी एक पोर्टल आहे आपले सरकार. मग तुम्ही बघा ना, तुम्हाला कोणती सरकारचं जर डॉक्युमेंट काढायचं असेल तर तुम्ही अर्ज कुठं करता? आपले सरकार पोर्टलवर करता. त्यानंतर एक ॲप पण आहे यांचं, याला म्हणतात उपयोजन. ॲपला मराठीत काय म्हणतात रे? उपयोजन म्हणतात, उपयोजन. आणि उपयोजन काय आहे माहिती का याचं? माहिती का तुम्हाला? ते आहे RTS महाराष्ट्र, राईट टू सर्व्हिस महाराष्ट्र. बस संपलं. याच्या बाहेर एकही प्राथमिक माहितीवर प्रश्न येणार नाही. स्क्रीनशॉट करून घ्या. ओके चला, मग यासाठी आपण काय करतो? यासाठी आपण हा कायदा केला आहे. आत्ता बघा कसे पटापट प्रश्न सॉल्व होतील, ठीक आहे. आत्ता प्रश्न सॉल्व व्हायला सुरुवात होतील. म्हणजे मी काय करतोय, सगळं आधी तुम्हाला प्रारंभिक माहिती देतोय आणि मग तुमचे प्रश्न सॉल्व होतात की नाही आपण त्याकडे लक्ष देऊ, ठीक आहे. मी हा पूर्ण कायदा शिकवला का? नाही, पूर्ण नाही शिकवला. ओके, जर तुम्हाला कंबाईन BC साठी जर हा कायदे व्यवस्थित करायचे असेल तर मी एक कोर्स लॉन्च केला आहे. ओके, MPSC संयुक्त गड ब आणि क साठी. ओके, आणि फक्त मेन्ससाठी जे अनिवार्य कायदे, अशी महाराष्ट्र MPSC आयोगाचे एकही मेन्स नाही की तिथं हे 2 कायदे नाहीत, कारण की तुम्हाला यावर वर्क करायचं असतं. तुम्ही कोणत्यातरी ऑफिसमध्ये पदनिर्देशित अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी म्हणून काम करता, त्यासाठी तुम्हाला ह्या कायद्याचं ज्ञान असावं लागतं. आणि मी हा कोर्स लॉन्च केला आहे, यामध्ये मी PYQ सराव पण तुमचा घेतला आहे आणि ट्रिक्स पण दिल्या आहेत. ओके, असा हा कोर्स आहे फक्त 199 रुपयाला. विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जायचं आणि हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये मी माहिती अधिकार कायदे याच्यावर स्वतंत्र 5 व्हिडिओ आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्यावर स्वतंत्र 5 व्हिडिओ हे कायद्याचे आणि त्यानंतर तुमचे सर्व PYQ विथ विश्लेषण ॲनालिसिस तुम्हाला हे केलं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही जर एक्साइज PSI असाल किंवा PSI मुख्यसाठी करत असाल तर त्यासाठी एक आणखी बॅच आहे, ती बॅच आहे म्हणजे एक्साइज PSI आणि याच्यासाठी तो ती मायनर ॲक्टची बॅच आहे. यामध्ये मी खूप सारे कायदे कवर अप केले आहे, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, हुंडाबंदी, नागरी हक्क संरक्षण अधिनियम, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, त्यानंतर अनुसूचित जाती जमाती म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा असेल, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान असेल आणि RTI RTS असा एक 489ला कोर्स लॉन्च केला आहे. ओके, हे 2 कोर्स आहेत, ते तुम्ही करू शकता. ओके चला, मग आता आपण काय बघतोय, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा हे 2 कायदे आहेत. आता तिसरं सांगतोय की आयोग काय आहे,
हे बघा की तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात वेगवेगळे महसूल विभाग आहेत. पहिला महसूल विभाग कोणता आहे हे बघा. आपण काय करू फक्त आता एक्झॅक्ट ड्रॉ नाही करत मी, फक्त तुम्हाला एक असं स्वरूप सांगतो की हा झाला तुमचा नागपूर. आणि नागपूर प्रशासकीय विभागासाठी काय असेल, एक असेल तुमचा लोकसेवा हक्क आयुक्त. काय असेल एक प्रत्येक महसूल विभागावर, प्रशासकीय विभागावर नाही, प्रशासकीय विभाग शब्दाला तर काढून टाकायचा. प्रत्येक महसूल विभागावर एक काय आहे, आयुक्त आहे. जसा नागपूरसाठी असेल त्यानंतर असा तुमचा हा, ठीक आहे, हा अमरावतीसाठी असेल एक, एक अमरावती महसूल विभागासाठी आयुक्त असेल. त्यानंतर एक असा तुमचा हा जो आहे, ठीक आहे, हा हा औरंगाबाद विभागासाठी एक असेल, एक आयुक्त औरंगाबाद विभागासाठी असेल. त्यानंतर एक असा हा नाशिक विभागासाठी असेल, हा असा तुमचा नाशिक विभाग. या नाशिक विभागासाठी एक आयुक्त असेल. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, प्रत्येक महसूल विभागावर एक लोकसेवा हक्क आयुक्त असतो, प्रत्येकच ठिकाणी एक आयुक्त आहे. हा झाला तुमचा पुणे विभाग. या पुणे विभागावर एक आयुक्त आहे, ओके, इथं एक आयुक्त आहे. आणि एक कोकण विभागामध्ये स्पेशल आयुक्त आहे. आणि एक व्यवस्थित सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या, कोकण विभागावर एक आयुक्त आहे ज्याला म्हणतात राज्य सेवा. बघा, राज्य सेवा आपली एमपीएससी वाले राज्य सेवा नाही, राज्य स्पेस सेवा, राज्य सेवा मुख्य आयुक्त. म्हणजे समजलं का, इतर प्रशासकीय विभागामध्ये जे आहेत त्यांना फक्त आयुक्त म्हटलं, त्यांना काय म्हटलं, लोकसेवा हक्क आयुक्त म्हटलं. पण हा जो मुख्य आहे हा फक्त, याचं काम काय आहे बघा, या कायद्यानुसार जो आयोग स्थापन झाला त्या आयोगाला लीड करणे, आणि दुसरं म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगराला बघणे. आणि तुम्हाला प्रश्न एवढंच विचारतात की मुख्य आयुक्त कोणत्या प्रशासकीय, कोणत्या महसूल विभागाचा चार्ज बघतो, तर महसूल विभागाचा नाही बघत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा जो चार्ज बघतो स्पेशल दोन जिल्ह्यांसाठी आहे त्याला राज्य सेवा मुख्य आयुक्त म्हणतात. आणि इतर जे आहेत सहा त्यांना आयुक्त म्हणतात. आता यांची जी नियुक्ती असते पोरो, यांची, या सर्वांची नियुक्ती कोणत्या प्रशासकीय विभाग, कोणत्या महसूल विभागात कोणता आयुक्त निवडायचा आणि राज्य मुख्य आयुक्त कोणाला बनवायचं, यासाठी आपण काय करतो, यासाठी एक, म्हणजे कोण करत असतं, तर यांची नियुक्ती करतं राज्यपाल. हे राजीनामे पण कोणाकडे देतील, राज्यपालाकडे, कारण की भारतात एक प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल आहे भारतात काय, की जो नियुक्ती करेल तोच तुम्हाला पदावून काढेल आणि त्यालाच तुम्ही राजीनामा द्याल, असाच प्रोटोकॉल असतो. बऱ्याच ठिकाणी फॉलो होत नाही तो वेगळी बाब, नाही तर त्यातही मग चुका शोधसाल, सरांनी असं म्हटलं होतं मग विधानसभेच्या बाबतीत, तसं आहे बाबा ते वेगळं रे, एक प्रोटोकॉल सांगतोय मी तुला, ठीक आहे. राज्यपाल नियुक्ती करते, राज्यपालाच राजीनामा देतात आणि राज्यपालच पदावून काढतो. राज्यपाल पदावून कसा काढतो, मी त्याला एकदम सोपी आयडिया, की महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे, मी बघा काय म्हणतोय, मेन्सचे विद्यार्थी या, प्रत्येक गोष्ट टिपून घ्या, महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे विषय संदर्भित करतो आणि पदावून काढतो. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं, नियुक्ती असेल, राजीनामा असेल, नाही तर पदमुक्ती असेल, हे कोण करतं, हे सगळं आणि सगळं फक्त राज्यपालच करतो. कोण करतो, राज्यपालच करतो. संपला विषय. पण या लोकांची नियुक्ती राज्यपाल स्वतःच्या मर्जीनुसार करते का, नाही, त्याच्यासाठी एक कमिटी असते. कोण असतं त्या कमिटीत, एक असतात तुमचे अध्यक्ष, त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून कोण काम करतो, सीएम. एक असतो विरोधी पक्ष नेते. कुठले विरोधी पक्ष नेते रे, विधानसभेचे. सर, विधानसभेत विरोधी पक्षच नसेल तर असं कधी होईल का, विरोधी पक्ष नाही होतं. विरोधी पक्ष म्हणजे काय, असा पक्ष ज्याला विधानसभेत एक दशांश जागा मिळाल्या, म्हणजे 288 विधानसभा आहे तर 29 जागा मिळाव्या लागतात, 29 जागा मिळाल्या तर विरोधी पक्ष असेल. असा एखादा पक्ष असेल की समजा त्यावर्षी सरकार बहुमतात आलं आणि 28-29 जागाही कोणाला मिळाल्या नाही, सो त्यावेळेस विरोधी पक्ष नसेल, मग अशा वेळेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष, दोन नंबरला ज्याला सीटा मिळाल्या तो. आणि एक असतो तो सीएमद्वारे नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री. कोणताही एक कॅबिनेट मंत्री, ओके. सो असं राहतं पूर्व, ही आहे ती स्ट्रॅटजी. ही शिफारस समिती असेल, याला म्हणतात शिफारस समिती. समजतं का, एवढं अनालिसिस होतं प्रत्येक प्रश्नावर, एवढं अनालिसिस जर केलं याला म्हणतात एक्झॅक्ट पेपर अनालिसिस. कायदा काय,
ॲनालिसिस कसं करायचं आणि कसं समजून घ्यायचं. मग ही समिती ज्याचं नाव त्यांनी म्हटलं पवन सरांना आयुक्त बनवा अमरावतीचं, तर मग पवन सरच आयुक्त, राज्यपालाला ती शिफारस स्वीकारावी लागते. ओके संपलं झालं कळतंय का? मग झालं. आता बघा लक्ष द्या. मग आता मला एक सांगा, आता प्रश्न कळेल का की कोण आहे तो आयुक्तांच्या नियुक्त्या वगैरे करतो? कोण करतो रे बाबा? ते करतात तुमचे. आता कलमांमध्ये नंतर टाकू आपण याला, याला फक्त समजून घेऊ. कलमा पाठ करणे म्हणजे कायदा नव्हे. कायदा समजून घेतला की कलमा ऑटोमॅटिक पाठ होत असतात. तुमचं डोकं जरा वेगळ्या पद्धतीने चालतं. तुम्हाला कोणीतरी सांगितलं कलमाच पाठ करावे लागतात, अरे कायद्याचा कंटेंट समजून घ्यायचा, कायदा कशासाठी आहे हे समजून घ्यायचं आणि मग इतरत्र गोष्टी करायच्या. आता मला एक सांगा, याची नियुक्ती कोण करतो? राज्यपाल करते. आणि मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हटलं, मुख्य सेवा हक्क आयुक्ताला की आलं तुमच्या लक्षात की कोण असेल तो? तो मुंबई शहर आणि उपनगरासाठी काम करणारा अधिकारी असेल. चला दोन नंबरचा प्रश्न, ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 5-2 अन्वये जर अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या कालावधीत 9-1 नुसार कोणाकडे अपील दाखल करू शकतो? जिल्हाधिकारी, प्रथम अपिली अधिकारी, अपील आयोग, उच्च न्यायालय. ओके चला आता समजून घेऊ, याला व्यवस्थित समजून घेऊ. एक्झॅक्टली याचं उत्तर येतं प्रथम अपिली अधिकारी. आणि या कायद्यातलं अपील पोरांना कळतच नाही, प्रॉब्लेम येतात. काय प्रॉब्लेम येतात, कुठे येतात, त्या गोष्टीवर आपण फोकस करू. ओके चला सुरुवातीला आपण फोकस करू. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी तुम्हाला काय सांगितलं पोरो, की तुम्ही काय करसाल, एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे जाल, हा खाजगीला लागू आहे का? नाही. किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायतकडे जाल, तिथे जाल आणि तिथं काय कराल, तिथं सेवेची मागणी कराल. बरोबर ना? सेवेची मागणी, मला सेवा देण्यात यावी अशी मागणी कराल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ तहसील कार्यालयाचं. तुम्ही गेले तहसील ऑफिसमध्ये, ठीक आहे, एखाद्या तहसील कार्यालयात गेले आणि तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला काय पाहिजे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे. नॉन क्रिमिलियर, आणि नॉन क्रिमिलियर पाहिजे तर तिथे तुमची सेवा देण्यासाठी जो अधिकारी बसला असतो, म्हणजे जी सेवा फॉर एक्झाम्पल तहसील ऑफिसमध्ये नॉन क्रिमिलियर देण्यासाठी असतो नायब तहसीलदार, असं आपण समजू. असं समजू म्हटलं, नाही तर सर आम्ही तर तहसीलदाराकडे केलं होतं, आमच्याच्यावर तर तहसीलदाराची सही आहे, हे असे, ठीक आहे, अशा गोष्टी उद्भवू नये म्हणून समजू म्हटलं. ओके सो नायब तहसीलदाराला ती सेवा देण्याचा अधिकार आहे. आता प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या सेवा देत असतो, प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या सेवा देत असतो, आणि जो सेवा देतो त्याला तुम्ही काय म्हणता, त्याला म्हणता पद निर्देशित अधिकारी. काय म्हणता रे? पद निर्देशित अधिकारी. आणि म्हणजे मग मला एक सांगा की प्रत्येक ऑफिसमध्ये सेवा देण्यासाठी जो अधिकारी असतो त्याला काय म्हणतात? पद निर्देशित अधिकारी. आता तुमचा पद निर्देशित अधिकारी कोण आहे? तुमचा पद निर्देशित अधिकारी आहे तो म्हणजे नायब तहसीलदार. नायब तहसीलदाराकडे नॉन क्रिमिलियरसाठी अर्ज केला. आता तो काय काय करेल तुमच्या अर्जावर मला सांगा बरं. तुमच्या अर्जावर तो पुढच्या ऍक्टिव्हिटी करेल. एक, तो तुम्हाला सेवा देईल, तत्काळ सेवा देईल, म्हणजे जेव्हा अर्ज केला तेव्हाही सेवा देऊ शकतो, काम नसेल तर लगेच देतो ना. हां, किंवा सेवा ना मंजूर करेल, म्हणजे पहिले हे समजून घेऊ, सेवा मंजूर करेल. सेवा मंजूर करेल म्हणजे काय? तात्पुरतं सँक्शन देऊन देईल आणि 14 दिवसांना डॉक्युमेंट घेऊन जा असं म्हणेल. कारण की नॉन क्रिमिलियरसाठी आपण असं समजू की 14 दिवस हे काय आहे, तुमचे विहित कालमर्यादा आहे. 14 दिवसात तुम्हाला ती दिली पाहिजे. विलंब केला तर मग तुम्ही अपील कराल. आता बघा, सेवा दिली तर तुम्ही अर्ज कराल का, अपील कराल का? नाही. तुम्हाला तर तुमची सेवा मिळेल, संपला विषय. सेवा मंजूर केली, 14 दिवसांना डॉक्युमेंट तुमच्या पत्त्यावर येईल किंवा ऑफिसमध्ये येईल, त्यावेळेसही तुम्ही करणार नाही. पण दोन कंडिशन अशा असतात की तुमचा काय होतो, तुमचा आत्मा दुखावला जातो, तुमचा इगो हर्ट होतो. म्हणजे एक काय, जर त्याने तुमचा अर्ज फेटाळला, त्याने काय केलं, तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी अर्ज केला आणि त्याने फेटाळला की त्याने म्हटलं जा नाही देत. दोन कारणावर जा नाही देत म्हणू शकतो तो, एक तुमच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असेल, दुसरं त्या तो काय करत असेल, त्यामध्ये युगो असेल, त्याला द्यायची नसेल. आणि तुम्हाला वाटलं मग ते काही असू द्या, तुमच्या डॉक्युमेंट त्रुटी असू द्या नाही तर काही असू द्या, अर्ज फेटाळेल. किंवा त्यानं काय केलं, अर्ज तर स्वीकारून घेतला पण विलंबाने सेवा दिली किंवा विलंब लावला. काय केला? विलंब लावला. विलंब लावला म्हणजे विहित कालमर्यादेपेक्षा उशीर करून राहिला. आता ह्या दोन केसेस निर्माण झाल्या.
इथं तुमचा इगो हर्ट झाला, जिथं तुमचा इगो हर्ट झाला तिथं तुम्ही काय करता रे पोर हो, तिथं तुम्ही करता अपील। अब आहे का मजा? आत्ता अपील कराल कोणाकडे? तर त्याच ऑफिसमध्ये एक अधिकारी असतो ज्याला म्हणतात प्रथम अपिलीय अधिकारी। आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्याबद्दल एकच सांगितलं आहे, काय? त्याच्याबद्दल सांगितलं आहे बाबा की तो पदनिर्देशित पेक्षा वरिष्ठ असावा। मला सांगा, तुमचा पदनिर्देशित जर नायब तहसीलदार असेल तर तुमचा प्रथम अपिलीय अधिकारी कोण? चला उत्तर द्या, मला उत्तर तुमच्याकडूनच पाहिजे। कोण असेल? तुमचा तहसीलदार। आणि इथे एक अट दिली आहे, अट बघा व्यवस्थित समजून घ्या। अट अशी म्हणते की तुमचा प्रथम अपिलीय अधिकारी हा एकतर पदनिर्देशित पेक्षा वरिष्ठ असावा, समजलं का रे? आणि दुसरं, तो किमान गडब असावा। किमान गडब समजते ना, किमान क्लास टू ऑफिसर असावा। हाच प्रश्न आयोग नेहमी विचारतो की प्रथम अपिलीय अधिकाऱ्याच्या काय पात्रता आहेत। तो पदनिर्देशपेक्षा वरिष्ठ असावा, कारण की याचं अपिलीयच्याकडे करता तर वरिष्ठ पाहिजेच ना, आणि किमान गटब असला पाहिजे, क्लास टू ऑफिसर पाहिजे। मग आता हा प्रथम अपिलीय अधिकारी काय करू शकेल? सेम सेवा देईल, सेवा मंजूर करेल, अर्ज फेटाळेल किंवा विलंब लावेल, समजलं ना? चार गोष्टी करू शकते। परत याने तो ह्या दोन गोष्टी केल्या, तुमचा इगो हर्ट झाला, आता काय करू आपण? आता तू नाही तो ओर सही, नाही का रे पोरो बॉईज, तू नाही तो ओर सही। मग कुठे आपण चाललो? आपण चाललो द्वितीय अपिलीय प्राधिकारी। आता द्वितीय अपिलीय प्राधिकारी कोण असेल? तुमचा SDO, तुमचा SDO, कळलं का? आणि आता याला काही विशिष्ट पात्रता नाही दिली की क्लास वन असावा, काही असावा, कोणी असलं चालते, फक्त प्रथम पेक्षा काय असावा? प्रथम पेक्षा वरिष्ठ असावा। आता याच्याकडे पण चार ऑप्शन, सेवा देईल, सेवा मंजूर करेल, नाही तर अर्ज फेटाळेल, नाही तर विलंब लावेल। अहो आहे का ना मजा? आता मग परत तेच, तू नाही तो ओर सही। आणि आता कोण रे बाबा? आता आहे तुमचा महाराष्ट्र, कोण? राज्य सेवा। हे बघा, राज्य वेगळं, सेवा वेगळं, हक्क आयोग। आणि या आयोगाला आता लीड कोण करून राहिलं? या आयोगाला लीड करून राहिलं तो म्हणजे तुमचा तो मुंबईवाला आयुक्त, मुख्य आयुक्त, कळतंय का? हे आहे ते चेन, असे शिकावे लागतात कायदे, असं कसं पल्ले पडत नाही, पडतं, ठीक आहे? सो असं कसं येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही, असं समजून घ्या, कळलं का? फक्त याचा काय असतो? याचा स्टिप्युलेटेड टाइम बाउंडिंग असतो। बघा, जर भाऊनं तुमचा अर्ज फेटाळला किंवा विलंब लावला तर तुम्ही 30 दिवसात अपील करायचं, पहिलं अपील 30 दिवसात। अर्ज फेटाळो की विलंब लावो, म्हणजे अर्ज फेटाळला तर लगेच 30 दिवसाच्या आत, आणि विलंब लावला 14 दिवसानंतर, म्हणजे 14 दिवसात नॉन क्रिमिनल भेटणार होतं, 30 दिवसात। दुसरं अपील कधी? भाऊनं दोन ऑप्शन घेतले, एक तुमचा अर्ज फेटाळला तर लगेच तुम्ही 30 दिवसात कराल, कारण की तुम्हाला समजेल अर्ज फेटाळला 30 दिवसात, पण त्याने जर विलंब लावला, अर्ज स्वीकारला पण तो निर्णयच देत नाही आहे, सो अशा वेळेस तुम्ही 45 दिवसात अपील कराल। हे दोन केस लक्षात ठेवा। तिसरी केस, आता आपण अपील कोणाकडे केलं? पदनिर्देशित विरोधात गेलो प्रथमकडे, या दोघांविरोधात गेलो द्वितीयकडे, आणि द्वितीयनेही जर नाही दिलं सो आता तुम्ही काय कराल? 60 दिवसात अपील कराल। किती दिवसात? 60 दिवसात। आणि आयोग तुम्हाला किती दिवसात न्याय देईल? 90 दिवसात। आणि याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही, एवढा चार्ट जरी समजून घेतला ना, अपिलावर एकही प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही, आय एम डॅम शुअर। आणि एक लक्षात घ्या, मग काय होत असतो? या दोघांनी जो कसूर केला, कोण? हा तुमचा पदनिर्देश आणि प्रथम, या दोघांना काय केलं जाते? दंड केला जातो 500 रुपयापासून ते 5000 पर्यंत। या कायद्याच्या जे मध्ये शिक्षा दिली आहे, जे मध्ये म्हणजे 10 मध्ये, या कायद्याच्या 10 मध्ये, 10वं अक्षर जे येतं ना, म्हणून मी त्याला जेल म्हणतो। जेल होते म्हणजे जेल थोडी होत असतं, त्यांना 500 ते 5000 रुपये दंड होते। संपला विषय, कोणाला होतो? फक्त पदनिर्देशितला आणि प्रथमला, द्वितीय ना शिक्षा देऊ शकत ना त्याला शिक्षा होते। परत एकदा सांगतोय, द्वितीय शिक्षाही देऊ शकत नाही, द्वितीय काय होऊ शकत नाही,
त्याला शिक्षाही कोणी देऊ शकत नाही, तोही कोणाला देणार नाही, त्यालाही कोणी देणार नाही, कारण की त्याचा रोल कॉलच नसतो, तो ऑफिसच्या बाहेरचा व्यक्ती असतो. समजलं का? झालं विषय संपला. घेऊ आता स्क्रीनशॉट केला. चलो देखो, आता मला एक सांगा की जर तुमच्या व्यक्तीचा अर्ज फेटाळला तर 30 दिवसाच्या आत कोणाकडे अपील कराल? प्रथमकडे. प्रथमनं नाही ऐकलं तर द्वितीयकडे, द्वितीयने नाही ऐकलं तर आयोगाकडे. म्हणजे किती अपील होऊन राहिले? 3 अपील. प्रथमकडे, द्वितीयकडे, आयोगाकडे. माहिती अधिकारामध्ये अपील किती? फक्त 2. कळलं का? चलो, हुशार आहात तुम्ही. ओके, चलो आता बघा, प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी तुम्ही कोणत्या दर्जाचे असावे? गट ब, गट क, पदनिर्देश अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जान कोणताही गट, असं काही दिलंय का? कोणताही गट वगैरे नाही. काय दिलं? तुम्ही क्लास 2 असले पाहिजे किमान. संपला विषय. चला, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी जेवढ्या गोष्टी शिकवल्या तेवढ्या जरी डोक्यात उतरवल्या, या व्हिडिओला परत परत बघा, ठीक आहे? नसेल समजत तर तो कोर्स करून घ्या. 5-6 दिवस, ठीक आहे, 5-7 तासात तुमचा कोर्स होईल, मात्र तो तुम्हाला मार्क्स तेवढे देईल. ओके, हां चला. नंतर 23 मध्ये काय दिलंय? म्हणजे 23 मध्ये, ठीक आहे, 23 23वा अक्षर कोणता आहे एबीसीडी मध्ये? 23वा डब्ल्यू आहे. डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय? डब्ल्यू म्हणजे रॉंग. रॉंग काय देणे? रॉंग इन्फॉर्मेशन देणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, हे तुम्ही करता, म्हणजे तुम्ही नाही करत पण समाज करतो, समाजातले काही घटक करतात. की फॉर एक्झाम्पल, तुम्ही नाव ऐकलं असेल, खेड्यातले जर विद्यार्थी असाल तर, खेड्यातले असाल तर, तुमच्या गावात बरेचसे लोक असे आहेत की ते म्हातारे नाहीत, वृद्ध नाहीत, पण त्यांना वृद्धापकाळात काळाचा महिना चालू आहे. ते काय करतात? इंदिरा गांधीची श्रावणबाळ योजनेचा लाभ उचलतात. बघितलं ना? घरकुलसाठी खोटे डॉक्युमेंट देतात. आता बघा हा कायदा काय म्हणते, जर एखादा पात्र व्यक्ती, पात्र व्यक्ती तर म्हणत नाही आपण, एखादा व्यक्ती जर खोटी किंवा चुकीची माहिती देत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाते, म्हणून आपण त्याला म्हणतो रॉंग इन्फॉर्मेशन. तुम्ही जर एखादी सेवा घेण्यासाठी जर एखाद्या कार्यालयामध्ये चुकीचे कागदपत्र दिली, चुकीची माहिती दिली, चुकीचं ॲफिडेव्हिट दिलं, चुकीचं आधार कार्ड लावलं, काही द्या, असं जर केलं तर तुम्हाला शिक्षा होते. शिक्षा या कायद्यात नमूद आहे का? नाही. त्यावेळेस वेगवेगळे कायदे असतील. आयपीसी लागू शकते तुमच्यावर. आयपीसीचं 415 चिटिंग लागू शकते. आणि वेगवेगळे कायदे आहेत, ठीक आहे, लोकसेवकाला फसवणे वगैरे, अशा कायद्यानुसार शिक्षा होईल. 23 समजलं का? संपला विषय. चलो आगे बढेंगे. आता पुढे रॉंग इन्फॉर्मेशन देणे झालं ना पाठ. चला एक आणखी पाठ करून घेऊ का? चला एक पाठ करून घेतो. काय लक्षात ठेवा? चला माझ्या मागं बघा. जय हो माहित आहे, जय हो. आपला नारा जय होचा नाही, आपला नारा काय आहे? इहो. आपला नारा काय? इहो. इहो म्हणजे काय? ई म्हणजे काय होते रे? 5, ठीक आहे. एच म्हणजे काय? 8. आणि ओ म्हणजे काय? ओ म्हणजे 15, ठीक आहे. इहो हे कुठं? कलम 2 व्याख्येमध्ये. कलम 2 व्याख्येच्या ई मध्ये पदनिर्देशित अधिकारी, एच मध्ये प्रथम अपिलीय अधिकारी, आणि ओ मध्ये द्वितीय अपिलीय अधिकारी. कळलं का? पदनिर्देश अधिकारी कुठं? 5 मध्ये, 2 ई मध्ये. एच मध्ये काय आहे? प्रथम अपिलीय अधिकारी. आणि ओ मध्ये द्वितीय अपिलीय अधिकारी. त्याला काय म्हणतात? ई हो. जय हो नाही, ई हो. कळलं? आणि हे तुम्हाला विचारेल. चलो लिहून घेता का? लिहून घ्या एक वेळा, ठीक आहे, लिहून घ्या. चला ठीक आहे, नंतर पुरो. हा, आता मी तुम्हाला आधी सांगितलं की पात्र व्यक्तीला काय झालं पाहिजे? विहित कालमर्यादेत सेवा दिली गेली पाहिजे. पात्र व्यक्तीला विहित कालमर्यादेत सेवा दिली गेली पाहिजे. पण एक मला सांगा ना, की या विहित कालमर्यादेत सूट देऊ शकतं का राज्य शासन? त्यावरच आयोगानं प्रश्न विचारला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. 1, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विहित केल्याप्रमाणे निहित कालमर्यादा राज्य शासनाला वाढवता येईल. अगदी बरोबर, राज्य शासनाला अधिकार आहे. नॉन क्रिमिनल 14 दिवसात निघतं. पण मला एक सांगा, महापूर आला तुमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमच्या गावच्या तहसीलमध्ये, आणि त्या फायली चालल्या वाहत, फायली चालल्या वाहत 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 वाहत, आणि त्याच्यामागं तुमचा तहसीलदार पण त्याच्या मागं असा पोहत पोहत चालला, आणि तुम्ही गेले एका झाडावर बसलेले तुम्ही, त्याला म्हणाले, तहसीलदार साहेब
14 दिवसात नॉन क्रिमिनल द्यायची होती, तुम्ही दिली नाही. मी काय करतो, तुमच्या विरुद्ध प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे जातो. तर तहसीलदार साहेब म्हणतील, बाबा तू कायदा अर्धवट वाचला, तेच तुझं चुकलं. ठीक आहे, तू जर तो कायदा चांगला शिकून घेतला असता पवन सरांकडून, तू असा बोलला नसता. कारण नैसर्गिक आपत्तीच्या वेळी विहित कालमर्यादा राज्य शासन वाढू शकते. जबरदस्ती आहे का, भूकंप चालू आहे, तुम्हाला त्याच्यावर सही करून राहिला पाहिजे तहसीलदार. ते छत पडून तहसीलदार जाईल ना बाबा रे. हां, त्याच्यामुळे दुसरं नियत कालमर्यादा. ओके, हे समजलं का? दोन परिस्थिती असते, एक नैसर्गिक आपत्ती आणि एक सर्वात आवडता निवडणुका, सरकारचा आवडता विषय निवडणुका. नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकांमध्ये निहित कालमर्यादा राज्य शासनात वाढवता येते. कळलं? आता नियत कालमर्यादा ही लोकसेवा प्राप्त करण्यासाठी केलेल्या अर्जावरील दिनांकापासून मोजल्या जाते. नाही, कालमर्यादा कशी, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, मी 2 मेला काय केलं, नॉन क्रिमिनलसाठी अर्ज घरी लिहून ठेवला आणि माझ्या बॅगमध्ये ठेवून दिला, कॉलेजच्या बॅगमध्ये. आणि तो कॉलेजच्या बॅगमध्ये पडला आहे आणि 14 दिवसात नॉन क्रिमिलियर भेटते आणि तुम्ही 16 मेला गेले त्या ऑफिसमध्ये की साहेब माझं नॉन क्रिमिलियर कुठं आहे. साहेब म्हणे, भाऊ मला भेटलंच तर नाही तुम्ही मला, मी तर अर्ज लिहिला, अर्जावर तारीख लिहिली. नाही, ज्या दिवशी त्या व्यक्तीला तो अर्ज प्राप्त होईल पदनिर्देशितला, त्या दिवसापासून काय केलं जाते, त्या दिवसापासून तो कालावधी मोजला जातो. म्हणजे अर्जावरील दिनांक महत्वाचा आहे का? नाही, प्राप्त दिनांक महत्वाचा आहे. अर्जावर तारीख तर तुम्ही 4 वर्षाच्या आधीच टाकू शकता. बरोबर ना, विषय पटतोय का माझा? सो अशा प्रकारे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान चूक आहे. कळलं ना? दोन परिस्थितीमध्ये विहित कालमर्यादा वाढवता येते. चलो आगे बढेंगे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, वारंवार चुका करणारा व्यक्ती कोण असते? लेझी व्यक्ती असते. लेझी आणि यलव अक्षर कोणता आहे? यलव, यलव अक्षर 12 कलम 12 मध्ये 12 कोड आहे लेझी पीपल. काय? लेझी पीपल. हा तुमचा अधिकारी एकदम लेझी आहे, वारंवार चुका करते, अर्ज आला की विलंबच करते, अर्ज आला की विलंबच करते. आणि वारंवार कसुरी, वारंवार कसुरीची व्याख्या आहे पोरो. जर एखादा पदनिर्देशित अधिकारी त्याला प्राप्त झालेल्या एकूण प्रकरणांपैकी 10% पेंडिंग ठेवत असेल, किती टक्के? 10% पेंडिंग ठेवत असेल. समजतं का? 10% पेंडिंग केसेस ठेवत असेल, म्हणजे 100 जर नॉन क्रिमिनलचे अर्ज आले आणि जर त्यातले 10 जरी पेंडिंग केले तर त्याला म्हणतात वारंवार कसुरी. आणि वारंवार कसुरी जर केली तर या कायद्यात एक स्पेशल पद आहे, सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी, तुम्ही एक मूवी बघितला का? कोणता मूवी? तो यूपीएससी मधून ऑफिसर असतो, ठीक आहे, यूपीएससी मधून ऑफिसर होतो, ठीक आहे, आणि त्याच्यातून तो काय करतो, त्याची जी प्रेयसी असते त्याचा बदला घेतो. मला त्या मूवीचं नाव नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे, तो बघितला असेल, पहिल्या सर्व एस्पिरंटनं बघितला आहे. ठीक आहे, शादी में जरूर आना की असं काहीतरी आहे. सो तिथं जो तो डिपार्टमेंटल चौकशी नाही करत का त्याच्या प्रेयसीवर, तसंच इथं जो डिपार्टमेंटल चौकशी करते कोणाची? वारंवार कसूर करणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, त्याला म्हणतात सक्षम प्राधिकारी. अरे या कायद्यामध्ये सक्षम प्राधिकारी कोण? जो डिपार्टमेंटल चौकशी करते. डिपार्टमेंटल चौकशी करते म्हणजे काय करते, की त्याला विचारते, सर्वात पहिले 15 दिवसाची नोटीस देते. वाक्य लक्षात घ्या मी काय सांगतोय, 15 दिवसाची त्या अधिकाऱ्याला नोटीस देईल आणि त्याला विचारेल की शो कॉज नोटीस देईल. शो कॉज नोटीस म्हणजे त्याला विचारेल की तुझ्यावर मी कारवाई का करू नये, का करू नये कारवाई. आणि मग त्यानं उत्तर दिलं पाहिजे, साहेब की माझ्या ऑफिसमध्ये स्टाफ अपुरा आहे, माझ्या ऑफिसमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, किंवा आमच्या जिल्ह्यात धरण फुटलं होतं, पाणी घुसलं होतं, फैली वाहून गेल्या, काही कारण सांगेल. पटलं तर ठीक, नाही पटलं तर डिपार्टमेंटल चौकशी. डिपार्टमेंटल चौकशी झाली की त्याच्यावर शास्ती लागत असते. पण डिपार्टमेंटल चौकशी कोण करते? सक्षम प्राधिकारी, तो राजकुमार राव करते, नाही का? आणि चलो, कळलं का रे? लेझी पीपल जी होत असते. मग वारंवार कसुरीसाठी शिक्षा कुठं आहे? 12 आहे. अरे कळतंय का पोरो? येस ऑर नो? चलो आगे बढेंगे. परत तोच प्रश्न आयोगाने विचारला, काही घेणं देणं नाही. आता नंतर, आता ते आयुक्त होते ना आपले, एकूण आयुक्त किती? प्रत्येक महसूल विभागात एक, आणि एक मुंबई शहर आणि उपनगरासाठी मुख्य आयुक्त. पाठच झालं असेल तुमच्या, कायदे पाठच. मी शिकवल्यानंतर कायदा पाठच होतो, हे तर काहीच नाही. पी एस आयचे मोठे मोठे कायदे, एक्साईजचे मोठे मोठे कायदे मुलांच्या मुखगत असतात.
कधी एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर एकदा ऑफलाईन बॅचला या. आय पी सी हा 511 कलमांचा कायदा आहे. मुलं पहिल्या कलमापासून 511 एकदम फ्लोमध्ये म्हणतात. ओके चलो, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 14 अन्वये मुख्य आयुक्तांचा पदावधी काय आहे. आता मला एक सांगा की या पदावर नियुक्त होणारे लोक कोण असतात? IAS असतात, बरोबर ना? कारण की या कायद्याची अटच आहे मुख्य आयुक्त किंवा इतर जे आयुक्त असतात त्यांना सार्वजनिक सेवेचा प्रदीर्घ अनुभव असावा. आणि सार्वजनिक सेवेचा प्रदीर्घ अनुभव कोणाला असतो? IAS ऑफिसरला. IAS ऑफिसर रिटायरमेंट कितीवर आहे? 60 वर्षावर. आणि IAS ऑफिसर रिटायरमेंट नंतर आयोगात जातात, म्हणजे त्यांना किती कालावधी मिळत असेल? पोरहो तुम्हाला काय वाटतं? त्यांना कालावधी मिळत असेल तिथून 5 वर्ष. तिथून किती? 5 वर्ष. आणि वयाचे किती वर्ष? 65 वर्ष. संपला का विषय? संपला. IAS अधिकारी असते एवढं लक्षात ठेवलं तरी पाठ होतं. मग बघा, 5 वर्षाचा कालावधी अथवा त्याची 65 वर्ष होईल अगोदर जे घडेल ते. बरोबर बरोबर. एखादा IAS अधिकारी आहे, रिटायरमेंट झाल्यावर 2 वर्षानं त्याची आयोगात नियुक्ती झाली 62व्या वर्षी, तर ते 65व्या वर्षी रिटायर होईल. आणि एकदम 60व्या वर्षी झाला तर 5 वर्ष कम्प्लीट करेल. बरोबर आहे विधान. दुसरं, राज्यपालाच्या समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष प्रतिज्ञा देतो, शपथ घेतो. अगदी बरोबर, तुम्हाला आधीच सांगितलं आहे. निर्मिती ह्या पदावर नियुक्ती राज्यपाल करतात, शपथही राज्यपाल देतात, राजीनामाही राज्यपालाकडेच असतो, पदाहून दूरही राज्यपालच करतात. आपला लेखी राजीनामा अध्यक्षाकडे अध्यक्षाकडे वगैरे काही नसते, चुकलं. आणि कोणतीही निवृत्ती वेतन विषयक लाभ आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ पदामधून उपार्जित होणार नाहीत. ओके, आता बघा, हे स्टेटमेंट तुमचं कठीण असेल. सो हे कसं टॅकल करायचं ते मी तुम्हाला सांगतो. पहिले दोन विधानं बरोबर आहेत, हे अगदी बरोबर. पहिले दोन विधानं बरोबर आहेत, तिसरं चूक आहे माहिती आहे ना. सो काय करायचं? सर्वात पहिलं सांग काय काय येतो. सर्वात पहिले काय करायचं की जायचं ऑप्शनकडे. आणि त्यानं काय म्हटलं? योग्य विधानं निवडा, त्याने म्हणजे आयोगाने म्हटलं. सो आपण काय करू? क चुकीचं आहे एलिमिनेट केलं, क चुकीचं आहे एलिमिनेट केलं, क चुकीचं आहे एलिमिनेट केलं. मग अ ब ड हे विधान नाही माहीत तरी बरोबर मानता येतं. म्हणजे काय होते की या पदाला काहीतरी वेतन असतं आणि ते वेतन तुमच्या पदामधून मायनस केल्या जात असते. पण हे वेतन कोणतं? वेगळं वेतन आहे. वेगळं वेतन म्हणजे काय? की तुम्ही जर पदावर पदावर जर तुमचं काही नुकसान हानी वगैरे झाली असेल तर त्यावेळेचं वेतन आहे. इतका डिस्कशिंग इश्यू नाही आहे. आयोगात प्रश्न न विचारण्याचे चान्सेस आहे, त्याच्यामुळे हा राहू देऊ. चला, मी तुम्हाला आधीच सांगितलं स्थानिक प्राधिकरण. स्थानिक प्राधिकरणामध्ये काय येतात? स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राजच्या संस्था. मला एक सांगा, ग्रामपंचायत स्थानिक प्राधिकरण आहे का? हो. नगर परिषद आहे का? हो. पोलीस स्टेशन आहे का? नाही. स्थानिक नाही, सार्वजनिक प्राधिकरण आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. ऑड मॅन आउट काढायला लावलं इथे. प्रश्न लॉजिकलच होता बरं, प्रश्न लॉजिकल होता. मुलांना हा कळला नाही का? स्थानिक प्राधिकरणाची व्याख्याच कधी वाचली नसेल. आणि ज्यांना कळला असेल तर ते आहेच बिचारे, हुशार विद्यार्थी आहेत. डोंट वरी. चलो आगे बढेंगे. प्रश्न क्रमांक 10, पात्र व्यक्ती कोण? कोण पात्र व्यक्ती? फक्त अनुसूचित जाती जमाती या कायद्याशी घेणे देणं आहे का त्याचं? नाही. ते ॲट्रॉसिटीशी. अशा व्यक्ती ज्यांचे वर्षाला उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे असं कोणी म्हटलं का? नाही. फक्त विधवा किंवा घटस्फोटीत असा आहे का? नाही. मग काय? लोकसेवा प्राप्त करण्यास पात्र असलेले कायदेशीर व्यक्ती, ही त्याची व्याख्या झाली. सांगितलं ना मी ज्या ज्या गोष्टी बोललो त्या जरी केल्या तरी आयोगात मार्क्स घ्याल. चला, 16 अन्वये राज्य शासनाला कोणते अधिकार, सॉरी आयोगाला कोणते अधिकार असतात हे बघा. 16वं अक्षर आहे पी. पी फॉर पॉवर. आयोगाला असलेले पॉवर म्हणजे आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य. कळलं? चला बघा, पदनिर्देशित अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या विरोधात विभागीय चौकशी शिफारस करणे. अगदी बरोबर, मी तुम्हाला आधीच सांगितलं. आयोग काय करते? आयोग जर आयोगाला वाटलं एखादा पदनिर्देशित अधिकारी वारंवार चुका करून राहिला सो अशा वेळेस त्याच्या विरुद्ध काय करायला लावते? त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी करा अशी शिफारस करते. दुसरं, लोकसेवा देणाऱ्या कार्यपद्धतीमध्ये बदल करणे. अगदी बरोबर. सरकार सांगू शकते की बाबा तुम्ही जी आता कार्यपद्धती ठेवून राहिले, म्हणजे आयोग काय सांगेल सरकारला किंवा त्या ऑफिसला की तुम्ही जे सध्या आता 4-5 फाईल एका सेवेची फाईल 5-6 खिडक्या फिरून येऊन राहिली तर ते 5-6 खिडक्या नका फिरायला लावू. डायरेक्ट एकदम तहसीलदाराकडेच फाईल कशी जाईल याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे काय? लोकसेवा देणाऱ्या कार्यपद्धतीमध्ये बदल करा.
सार्वजनिक प्राधिकरणांनी लोकसेवा देण्याबद्दल संनियंत्रण करणे, अगदी बरोबर, सार्वजनिक प्राधिकरण लोकसेवा कशा देतील यावर संनियंत्रण करणे आणि शपथपत्रावर साक्षी पुरावा देणे. कारण की कोणताही आयोग असो, जे जे आयोग तुम्ही शिकता, माहिती अधिकार आयोग शिका तिकडे, महिला आयोग शिका तिकडे, ओबीसी एससी एसटी कोणताही शिका, प्रत्येकाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 यानुसार दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. आणि दिवाणी न्यायालयाला कोणते अधिकार असतात? समन्स बजावणे, कागदपत्र साठी बोलावणे, एखाद्या व्यक्तीला साक्षी पुराव्यासाठी बोलावणे, असे अनेकविध काय असतात? अधिकार असतात. कळलं का? सो वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. कळलं? चलो हा, आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उचित अंमलबजावणीचे सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाला सक्ती करणे. आता मला एक सांगा की आयोग मोठं की राज्य शासन मोठं? राज्य शासन संविधानिक संस्था आहे. आणि मला एक सांगा, खरंच सक्ती करू शकत असेल का? नाही. माहिती देणे, शिफारसी करणे हे आयोगाचं काम आहे. सक्ती करणे काम आहे का? नाही. सक्ती कशाला करेल? सक्ती नाही करू शकत. दुसरं, या अधिनियमानुसार लोकसेवा देण्यात कसूर केल्याबद्दलची स्वाधिकार दखल घेणे आणि त्यास योग्य वाटतील त्याप्रमाणे अशी प्रकरणं निकाली निर्देशित काढणे या बाबींचा समावेश होतो. अगदी बरोबर. आयोगाला जर वाटलं की या नियमानुसार जर लोकसेवा देण्यात एखादा व्यक्ती जर कसूर करत असेल तर त्याची स्वतःहून दखल घेऊ शकते आणि त्याच्यावर कारवाई करू शकते. म्हणजे काय? विधान अचुकीचं ब बरोबर. हे बघा, विधान ब बरोबर परंतु अचूक. कळलं? चलो नंतर हे बघा की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत अपवादात्मक परिस्थितीत दुसरे अपील दाखल करून घेण्यासाठी जास्तीत जास्त किती कालावधी आहे? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? त्या गोष्टीकडे लक्ष द्या व्यवस्थित. मी तुम्हाला सांगितलं की पदनिर्देशित विरुद्ध पहिलं अपील 30 दिवसात, सेकंडकडे दुसरं अपील, अर्ज फेटाळला तर 30 दिवसात, विलंब केला तर 45 दिवसात, आणि तिसरं अपील 60 दिवसात आयोगाकडे. ना आयोगानं प्रकरण निकाली कधी काढावं? 90 दिवसात. एवढं 3 गोष्टी माहित आहे तुम्हाला. आता एक बघा, अपवादात्मक परिस्थिती. अपवादात्मक परिस्थिती म्हणजे साधारण नाही. फॉर एक्झाम्पल काय झालं की तुम्ही नॉन क्रिमिनलचा अर्ज केला आणि तो अर्ज फेटाळला आणि तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये काय करायचं आहे? 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा होता. आणि तुमचा झाला ॲक्सिडेंट, तुम्ही रस्त्यानं पडले, तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली कम्प्लीट 45 दिवसाची. मग आता तुमचा तो अधिकार निघून गेला असा आहे का? नाही. तुमचा अधिकार निघून नाही गेला पुरो. तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट वगैरे जोडले तर तुम्हाला 90 दिवसातही अपील करता येते. भारतात एक कायदा आहे, लिमिटेशन ॲक्ट. हा कायदा प्रत्येकाला लॉवाल्याला शिकावाच लागतो. लिमिटेशन ॲक्ट, हा लिमिटेशन ॲक्ट काय म्हणतो? काही काही गोष्टीमध्ये लिमिट्स ज्या आहेत ह्या तुम्हाला क्रॉस कराव्या लागतात. इथं लिमिट आपण क्रॉस केली, ठीक आहे का? अपवादात्मक परिस्थिती आहे. प्रत्येक ठिकाणी असं असते, अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल वाढलेला असेल. का वाढला असेल? कारण की लिमिटेशन ॲक्ट नावाचा कायदा आहे म्हणून. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, चल नंतर पोरो. हा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? राज्यपालाला. राज्यपाल फक्त काय करेल की गैरवर्तणूक आणि अक्षमता, दोन कारण आहेत. कोणती आहे? गैरवर्तणूक आणि अक्षमता. यावरून कलम 15, कोणतं कलम? 15. 15चं अक्षर काय? ओ म्हणजे आउट करणे. आउट करणे म्हणजे यांना पदावरून आउट करणे, दूर करणे, ठीक आहे. कलम 15 नुसार काय करू शकते? यांना आउट करू शकते, पदावरून दूर करू शकते. फक्त काय करेल? ते प्रकरण कोणाकडे पाठवेल? मुंबईच्या उच्च न्यायालयाकडे, म्हणजे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाकडे पाठवेल. आणि राज्य ते जे न्यायालय सल्ला देईल त्याप्रमाणे कारवाई करून राज्यपाल पदावरून दूर करतील. नंतर हा कायदा कोणाला लागू होत नाही? कोणाला लागू होत नाही? स्थानिकला होतो, सार्वजनिक प्राधिकरणाला होतो, शासकीय विभागाला होतो आणि खाजगी विभागाला होत नाही. हे तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि याची व्याख्या कलम विचारतात. 2 मध्ये व्याख्या असतात कोणत्याही कायद्याच्या. या हे बघा, स्थानिक प्राधिकरण कुठं आहे? स्थानिक प्राधिकरण आहे 2 जे मध्ये. हे कसं लक्षात ठेवायचं? जिल्हा परिषद स्थानिक प्राधिकरण आहे म्हणून जेमध्ये आहे. त्यानंतर सार्वजनिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे लोकांचं प्राधिकरण, L2 मध्ये, म्हणजे 2 12 मध्ये लोकल किंवा लोकांचे असं म्हणा, लोकांचे प्राधिकरण. त्यानंतर शासकीय विभाग, शासकीय विभाग 2 D मध्ये, D म्हणजे डिपार्टमेंट.
कळलं का, शासकीय विभाग डी म्हणजे डिपार्टमेंट, मग हेच जोड्या जुळवासाठी येतं, एक साईडनं हे जे के जे एल के असं डी असेल आणि एका साईडनं हे असेल, अशा ट्रिक लक्षात ठेवायच्या, कळलं? चलो नंतर नंतर 16, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कुठं असेल, या कायद्याच्या तिथंच दिलं आहे की मुख्यालय मुंबईत असेल, ओके कळलं? हां, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मुंबई शहर आणि उपनगरसाठी असतो, मग तो कुठं बसेल, मुंबईतच बसेल ना। नियत कालमर्यादा म्हणजे काय, नियत कालमर्यादा म्हणजे कोणत्या कलमानुसार, ओके नियत कालमर्यादा जी नमूद केली आहे ना, ती नियत कालमर्यादा नमूद केलेलं आहे बघा की या कायद्यामध्ये 2-3 कलम आहेत, कलम 3 आहे, कलम 2 तर व्याख्या कलम आहे, कलम 3 काय म्हणतं, विहित कालमर्यादेत सेवा दिली पाहिजे, आणि कलम 4 म्हणतं विहित कालमर्यादेत सेवा मिळवण्याचा हक्क असेल, म्हणजे हे आयोगाचं कर्तव्य आहे, आयोगाचं म्हणजे त्या सार्वजनिक प्राधिकरणांचं, आणि हा पात्र व्यक्तीचा अधिकार आहे, पात्र व्यक्तीचा अधिकार, म्हणजे कलम 4 काय म्हणतं, कलम 4 असं म्हणतं की एखाद्या व्यक्तीने, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीनं विहित कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा अधिकार आहे, सेवा प्राप्त करण्याचा अधिकार, सेवा म्हणजे तुम्हाला समजतेच काय येतं, सार्वजनिक प्राधिकरण देत असलेली सेवा, सो याचं उत्तर काय असेल, याचं म्हणजे 3 असेल, कळलं? नंतर महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना, ठीक आहे, लोकसेवा हा देण्यासाठी हा कायदा करण्यात आला, त्याची कोणती उद्दिष्ट नाहीत, कोणतं उद्दिष्ट नाही, हे बघा, समुचित आणि कार्यक्षम सेवा देणे, अगदी बरोबर, समुचित म्हणजे जी देता येईल ती, आणि कार्यक्षम म्हणजे तत्परतेने देणे। दुसरं, या सेवा देणाऱ्या शासकीय विभागात पारदर्शकता आणणे, बरोबर, या कायद्याचा उद्देशच तो आहे। तिसरं, अशा सेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी निर्माण करणे, अगदी बरोबर, इरिस्पॉन्सिबल वागत होते त्यांना रिस्पॉन्सिबल बनवणे, ओके, सो ही वरील सर्व काय आहेत, या कायद्याची उद्दिष्टे आहेत, कळलं? नंतर 19, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 18 प्रमाणे द्वितीय अपील प्राधिकरणाच्या आदेशामुळे व्यथित झालेली व्यक्ती आयोगाकडे किती दिवसात अपील करेल, आयोगाकडे अपील किती दिवसात, 60 दिवसात, आयोगाने निकाल किती दिवसात दिला पाहिजे, 90 दिवसात, उत्तर क्रमांक 3 असेल, कळलं? ह्या गोष्टी मी शिकवल्या आहेत आता, त्यामुळे याच्यावर जास्त मी एक्सप्लेन करत बसत नाही। नंतर लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत प्रथम अपील किती दिवसात, 30 दिवसात, कोणाकडे, प्रथम अपिली अधिकाऱ्याकडे, या कायद्यानुसार किती अपील करता येतात, 3, पहिलं प्रथमकडे, दुसरं द्वितीयकडे, तिसरं आयोगाकडे, प्रथम 30 दिवसात, दुसरं 30 किंवा 45 दिवसात, चौथं 60 दिवसात, 30, 45, 9, 60। या कायद्या लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कोणता आयोग गठित केला, कोणता केला, हे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, म्हणजे MPSC केली का, नाही, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग। अब देखो अब आएगा मजा, सांगा आता कोणता असेल, हे बघा, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, राज्य सेवा हक्क आयोग आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग, सो कोणता आयोग असेल, लोकसेवा हक्क आयोग असेल, कळलं? चलो, म्हणजे आयोगानं इथे इतके डीप प्रश्न विचारले आहेत, व्यवस्थित वाचून घ्यायचे, आणि एक लक्षात घ्या, कधी कधी बोलता बोलता फ्लोमध्ये माझ्याने एखादा सिली मिस्टेक होऊ शकतो, आता मेन्सचे विद्यार्थी आहात, सिली मिस्टेक तुम्ही काय कराल, स्वतःच्या पातळीवर थोडासा करायचा, कारण की टू अर इज ह्युमन हे तुम्ही ऐकला इंग्लिशमध्ये, ठीक आहे, मानवाच्यानं चुका होत असतात, ती एखादी चूक जर निघत असेल तर त्याला एक छोटा भाऊ तुमचा म्हणून ते माफ करायचं, ती तिथे सुधारून घ्यायची, एवढी तुम्हाला विनंती असेल, ओके हां चलो। 22, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिकाऱ्या दंड झालेला आहे त्यांना किती दिवसात भरावा, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे या कायद्याचं कलम 10 दंड होतो, 10 कोड जे केला, जे फॉर जेल, त्यानं काय केलं पाहिजे, दंड किती आहे, 500 ते 5000 रुपये दंड आहे, आणि हा दंड त्यानं किती दिवसात भरला पाहिजे, 30 दिवसात, आणि नाही भरला तर सर सरकार पगार कापते, संपला विषय, सरकार काय करतं, पगार कापून टाकते, जाऊ दे बाबा, म्हणजे तुला टेन्शनच नाही, आम्हीच आमचा डिडक्ट करून घेतो, कळलं ना, सो हा प्रश्न नेहमी विचारतात, आणि तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर शास्ती का करण्यात येऊ नये अशी सक्षम प्राधिकारी नोटीस बजावते, किती दिवसात, 15 दिवसात, त्यांना उत्तर किती दिलं पाहिजे, 15 दिवसात। नंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांची शिफारस समिती असते, शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात, मुख्यमंत्री असतात, आणि यानुसार राज्यपाल नियुक्ती करतात। नंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कोणत्या दिवशी अस्तित्वात आला, अंमलात आला, कोणत्या दिवशी, 14/2/1928 दिवशी,
आणि सेवेचा अधिकार ही व्याख्या लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या कुठे दिली आहे? सो 2N मध्ये दिली आहे. 2N मध्ये 2N चा कोड काय आहे? न्यू अधिकार. आम्हाला नवीन अधिकार मिळाला. न्यू अधिकार कोणता मिळाला? सेवेचा अधिकार. सेवेचा अधिकार म्हणजे सेवा प्राप्त करून घेण्याचा अधिकार. ओके, अशा प्रकारे ठीक आहे. चलो आगे बढेंगे. हां, तर हे काय होते? एकूण हे आयोगाने विचारलेले तुमचे काय होते? एकूणच प्रश्न होते. आयोगाने एवढे सारे प्रश्न विचारले आहेत. सो आता तुमचे काही असतील डिफिकल्टीज असतील, काही गोष्टी असतील, तर काय करा, हे सगळं मी याची एक PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. ही जी PDF आहे क्वेश्चन बँक, ही तुम्हाला टेलिग्रामवर आज अवेलेबल होईल. ओके, तिथे टेलिग्रामवर बघा, विदर्भ आय एस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहेत, ज्याला 40,000 जवळपास सबस्क्रायबर आहेत. ते आमचं ओरिजिनल चॅनल आहे आणि एक फेक चॅनल पण आहे, त्या चॅनलला रिपोर्ट करू शकता तुम्ही. ओके, सो असं एक चॅनल आहे. आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही काय करायचं, तुम्ही हा कोर्स जॉईन करून घ्या. आणि इतरही काही क्वेरीज असतील तर विदर्भ आय एसच्या नंबरवर कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. थँक्यू सो मच, कीप स्टडिंग. सर्वांना मुख्य परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.